श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तानो, मी आज तुम्हाला सांगणार आहे देवी व सद्गुरु यांची एकाच वेळी उपासना करण्यामागील कारण काय। उपासनेचा प्रधान हेतू संसार बुद्धी नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होणे हा आहे। संसार बुद्धी नष्ट होण्याची प्रक्रिया दोन प्रकारे घडू शकते। एक तर प्रथम संसार नष्ट करून कडकडीत तीव्र वैराग्य बांधवून देणे व मग संसार बुद्धी नष्ट होणे, तर दुसरी प्रक्रिया म्हणजे प्रथम सांसारिक वस्तूविषयीचा मोह क्रमाक्रमाने नाहीसा करून शेवटी संसार बुद्धी नष्ट करणे। वरील दोन क्रियापैकी कोणत्याही प्रक्रियेने संसार बुद्धी नष्ट होताच पुढे संसार राहतच नाही। पहिला प्रक्रिया अतिशीघ्र परिणामदायी असली तरी काही वेळा चुकून वैराग्याऐवजी वैताग निर्माण होऊन मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते। दुसऱ्या प्रक्रियेत हा धोका नसतो, त्यामुळे सर्व साधक दुसऱ्या प्रक्रियेने स्थित्यंतर घडवून आणण्याचा उपासनेचा अवलंब करतात। दुसऱ्या प्रक्रियेत उपरोक्त दुहेरी उपासनेचा अंतर्भाव होतो। या प्रक्रियेत एकीकडून सत्वर रजोत्तम गुण त्रिगुणात्मक पण त्रिगुणातीत अशा ब्रह्म विष्णू महेश रूपांची गुरूंची उपासना चालू असते व त्याचवेळी दुसरीकडे कुळधर्म कुळाचारात्मक देवीची उपासना केली जाते। ज्याप्रमाणे शेवाळाने भरलेल्या जमिनीवर पृष्ठभागावर हळूहळू पाणी होतात ब्रशने खडून शेवाळ काढले जाते, त्याचप्रमाणे या प्रक्रियेत एकीकडून मायेचा पडदाने क्षीण करण्याचा प्रयास असतो तर दुसरीकडून ब्रह्मस्वरूप ईश्वर साक्षात्काराची वाटचाल चालू असते। कारण हा संपूर्ण संसार ब्रह्म व माया यांचा खेळ असल्यामुळे एकीकडे मायेचा पसारा आकडून घेण्याची व दुसरीकडे ब्रह्मबुद्धी फैलवण्याची प्रक्रिया इष्ट असते। ज्याप्रमाणे शेवाळाच्या जमिनीवर पाणी ओतत गेल्यास जमीन स्वच्छ न होता शेवाळ वाढतच जातो, त्याप्रमाणे नुसती गुरूंची उपासना केल्यास एकीकडे पांथिक अहंकार वाढत जातो किंवा दुसरीकडे गुरूंच्या कृपेने संसार नष्ट होत जातो। पहिली गोष्ट प्रमाणातच घातक आहे तर दुसरी गोष्ट प्रपंचच घातक आहे। याउलट नुसती देवीची उपासना केली तर एकीकडे पांथिक अहंकार वाढत जातो, दुसरीकडे संसारातील कामना पुष्ट होत जातात। दोन्ही गोष्टी परमातच घातक आहेत। यास्तव गुरु आणि देवता यांचे ऐक्य भावून गुरूंची व देवीची उपासना करावी। जे साधक दररोज गुरुचरित्र वाचण्यापूर्वी देवीची देवी भागवत श्री दुर्गा सप्तशती यासारख्या प्रभावी ग्रंथातील स्तोत्रमंत्राचे पठण व गुरूंच्या अवतारापैकी एखाद्या अवताराच्या चरित्राचे वाचन अशी नित्य उपासना ठेवतात, त्यांच्या प्रपंचातील अडीअडचणी समस्या अनेकांरित्या सुटून अहंभाव मावळू लागतो व त्यातून परमार्थ प्राप्त होतो। म्हणूनच सप्तशती वाचण्यापूर्वी गुरुदेवतात्मैक्य विभाव्य अशी सूचना केलेली आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।